नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकमारे, आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्याचे ढोल ताशाच्या गजरामध्ये काल मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आले होते। या प्रकरणी बेकायदेशीररित्या गर्दी जमावल्या प्रकरणी शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चौघजणांच्या विरोधामध्ये निगडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नगरसेविका मंगला कदम तसेच संभाजीनगरमधले राहणारे सुधीर नेहरूकर, कल्पेश गजानन हाणे, सम्राट हाऊसिंग सोसायटी, संतोष शिवाजी वराडी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना त्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढताना सोशल मीडियामध्ये डिस्टिंग पाळण्याचं कुठेही दिसून आलेलं नाही। प्रशासनाने दिलेल्या सूचनाचं कुठेही पालन केलेलं नाही। त्या अनुषंगाने ही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सर्व प्रकार संभाजीनगरमध्ये घडलेला आहे। त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेमध्ये हा प्रसंग मोठ्या प्रमाणामध्ये ओढवला गेल्या कारणास्तव निगडी पोलीस हद्दीत ही घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये चौघांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही, परंतु त्याचा पूर्ण तपास जो आहे निगडी पोलीस स्टेशनच्या PI हे करत आहेत। आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल। लाईक कमेंट आपल्याला ह्या अनुषंगाने जे वाटतं की स्वागत करणं हे कोरोनामुक्त रुग्णांचं कर्तव्य आपल्यास आहे का नाही, किंवा असं डिस्टिंग न पाळता आपण त्याचं स्वागत ढोल ताशाच्या गजरामध्ये करणं, हा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वाढत असताना त्या अनुषंगाने अशी गोष्ट घडून येणं हे कितपत चांगलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया आपण देतात त्याच्यावर निश्चितपणे प्रशासन पोलीस हे सर्वच विचार करतील। आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल। लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।